हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये CND चा आपला लास्ट चॅप्टर, दॅट इज चॅप्टर नंबर 5 कम्प्लीट झालेला आहे. बरोबर, युनिट 1, 3, 4 आणि 5 हे आपले कम्प्लीट झालेले आहेत. तर आपल्या सिलेबसमधील हा आपला लास्ट चॅप्टर आहे, दॅट इज युनिट नंबर 2, जो आपण आज स्टार्ट करणार आहोत. ओके, हा कम्प्लीट झाला की इथं आपला CND चा सगळा सिलेबस कम्प्लीट होतो आहे. लक्षात येते सर्वांच्या? ओके, तर लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करत आहोत, दॅट इज नेटवर्क मॉडेल्स. ओके, तर फर्स्ट पॉईंट स्टार्ट करूया, TCP/IP प्रोटोकॉल सूट. एक्झाममध्ये तुम्हाला जनरली क्वेश्चन कसा विचारला जातो आहे, तर व्हॉट इज अ प्रोटोकॉल सूट किंवा व्हॉट इज TCP/IP प्रोटोकॉल सूट म्हणजे काय. आता हा जो काही प्रोटोकॉल सूट असतो तो म्हणजेच कोण असणार आहे, तर कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स, प्रोटोकॉल्सचं कलेक्शन असणार आहे जे एकत्रितरित्या डिझाईन केलेलं असतं. का? कारण त्याचं जे काही वर्किंग असणार आहे ते एकत्रितरित्या कसं होतं, त्याचं जे काही डिझाईन केलं जातं, दॅट इज कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स म्हणजेच कोण असणार आहे, प्रोटोकॉल सूट. मग प्रोटोकॉल सूटची आपण डेफिनेशन कशी सांगू शकतो, तर प्रोटोकॉल सूट म्हणजेच कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स असणार आहेत जे कशासाठी डिझाईन केले जातात, तर एकत्रितरित्या काम करण्यासाठी. जेवढे काही नंबर ऑफ प्रोटोकॉल्स असणार आहेत ते एकत्रित येऊन काम करण्यासाठी ते काय केले जातात, डिझाईन केले जातात. ओके, सो अ प्रोटोकॉल सूट इज अ कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स दॅट आर डिझाईन्ड टू वर्क टुगेदर. ही कशाची डेफिनेशन आपण म्हणणार, प्रोटोकॉल सूटची. ओके, आता हा जो काही TCP/IP प्रोटोकॉल सूट असणार आहे याच्यामध्ये काय सांगितलं आपण, नंबर ऑफ प्रोटोकॉल्सचं कलेक्शन असणार आहे. कारण प्रोटोकॉल सूटची डेफिनेशनच ती आहे, जेवढे काही कलेक्शन ऑफ प्रोटोकॉल्स असतील ते डिझाईन केले जातात वर्क टुगेदर करण्यासाठी. बरोबर, म्हणजेच TCP/IP प्रोटोकॉल सूटमध्ये काय असणार आहेत, नंबर ऑफ प्रोटोकॉल्स असणार आहेत जे काय करतात, 4 लेयर्सवर ऑपरेट केले जातात. आता TCP/IP प्रोटोकॉल सूटच्या अंडर जे काही 4 लेयर्स असणार आहेत, त्या 4 लेयर्सवरती काय केले जातात, हे प्रोटोकॉल्स ऑपरेट केले जातात. लक्षात येते? आता TCP म्हणजेच कोण, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि IP म्हणजे कोण, तर इंटरनेट प्रोटोकॉल. लक्षात येते का? बघा, जनरली आपण TCP/IP सारखं म्हणतो आहे, पण TCP लाँग फॉर्म काय, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि IP म्हणजेच कोण, इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, तर हा जो काही TCP/IP मॉडेल असणार आहे जो OSI मॉडेलच्या आधी डेव्हलप केलेला आहे. बरोबर, आणि ह्या TCP/IP मॉडेलमध्ये जे काही नंबर ऑफ लेयर्स असणार आहेत, हे लेयर आणि OSI मॉडेलमध्ये असणारे नंबर ऑफ लेयर्स असणार आहेत, हे काय असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. बरोबर, म्हणजेच त्यांचं वर्किंग डिफरंट असणार आहे. तर TCP/IP मॉडेलमध्ये कोणकोणते लेयर्स असतात बघूया आपण. TCP/IP मॉडेलमध्ये टोटल 4 लेयर्स असतात, ज्याच्यामध्ये TCP/IP प्रोटोकॉल्स काय केले जातात, त्या लेयरवरती ऑपरेट केले जातात. तर पहिली जी लेयर असणार आहे ती कोणती आहे, फिजिकल लेयर आणि डेटा लिंक लेयर. कोण असणार आहे, फिजिकल लेयर आणि डेटा लिंक लेयर, हे दोघं कंबाईंड असणार आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं, होस्ट टू नेटवर्क लेयर असं म्हणतात. कारण याच्यामध्ये दोन लेयर कंबाईन केलेले आहेत ना, सो त्याला होस्ट टू नेटवर्क लेयर असं म्हणतात. सेकंड असणार आहे नेटवर्क लेयर, थर्ड वन असणार आहे ट्रान्सपोर्ट लेयर, आणि फोर्थ वन लास्ट असणार आहे दॅट इज ॲप्लिकेशन लेयर. असे टोटल TCP/IP मॉडेलमध्ये 4 लेयर्स आहेत, ज्याच्यावर TCP/IP प्रोटोकॉल्स काय केले जातात, ऑपरेट केले जातात. ओके, तर त्याच्यामधला फर्स्ट लेयर दॅट इज फिजिकल अँड डेटा लिंक लेयर म्हणजे काय आपण बघूया. ओके, त्या फिजिकल आणि डेटा लिंक लेयर कंबाईंड असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, तर होस्ट टू नेटवर्क लेयर. तर पहिला पॉईंट बघूया आपण, दॅट इज फिजिकल अँड डेटा लिंक लेयर. तर फिजिकल अँड डेटा लिंक लेयर हे TCP/IP मॉडेलमध्ये काय करतात, तर ते जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असणार आहेत त्यांना ते सपोर्ट करतात. ते प्रोटोकॉल्स डिफाईन करत नाहीत, कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल डिफाईन केला जात नाही फिजिकल आणि डेटा लिंक लेयरमध्ये. तर ते काय करतात, त्या स्टँडर्ड प्रोटोकॉल्सना सपोर्ट करतात.
ओके आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे फिजिकल आणि डेटा लिंक लेयर कंबाइंड असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर होस्ट टू नेटवर्क लेयर असं म्हटलं जातं. लक्षात येतं आहे? ओके. आता TCP IP इंटरनेटमध्ये काय केले जातात, लॅन किंवा वॅन. लक्षात येतं आहे का? बघा, अ नेटवर्क इन TCP IP इंटरनेट नेटवर्क कॅन बी लॅन ऑर वॅन. म्हणजेच काय, हे जे काही TCP IP मॉडेल मगाचपासून आपण म्हणतो आहे त्याच्यामध्ये कोणतं नेटवर्क यूज केलं जातं, तर लॅन किंवा वॅन असे दोन नेटवर्क यूज केले जातात. ओके, तर हे आपण कशाबद्दल बघितलं आहे, फिजिकल आणि डेटा लिंक लेअरबद्दल. मी पुन्हा एकदा रिपीट करते, TCP IP मॉडेलमध्ये जे काही फिजिकल आणि डेटा लिंक लेयर असणार आहेत ते कोणत्याही प्रकारचं प्रोटोकॉल डिफाईन करत नाही, तर ते काय करतं, जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असणार आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं काम करतं. ओके, नेक्स्ट मी तुम्हाला काय सांगितलं, हा जो काही फिजिकल आणि डेटा लिंक लेयर असणार आहे तो कंबाईंड असतो, त्यामुळेच त्याला काय म्हणतात, तर होस्ट टू नेटवर्क लेयर असं म्हणतात. ओके, आता ह्या नेटवर्कमध्ये जे काही TCP IP मॉडेलमध्ये जे काही नेटवर्क यूज केलं जातं ते कोण असतं, लॅन किंवा वॅन. लक्षात येतं आहे? आता नेक्स्ट लेयर बघूया, दॅट इज नेटवर्क लेयर. आता नेटवर्क लेयर म्हणजे काय, किंवा नेटवर्क लेयरमध्ये नेमकं काय होतं, तर TCP IP मॉडेल काय करतो, त्याच्यामध्ये नेक्स्ट लेयर कोण असणार आहे, नेटवर्क लेयर. ओके, तर हा जो काही TCP IP मॉडेल असणार आहे तो नेटवर्क लेयरमध्ये काय करतो, तर जे काही इंटरनेट वर्किंग असणार आहे प्रोटोकॉल्सचं, जसं की तुम्ही IP म्हणता बरोबर, इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल म्हणजेच कोण, IP, त्याला ते काय करतं, सपोर्ट करतं. नेटवर्क लेयरमध्ये TCP IP मॉडेलच्या ते जे काही प्रोटोकॉल असणार आहेत त्याला ते काय करतं, प्रोटोकॉल म्हणजे कुठलं, तर इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल म्हणजेच IP, त्याला कोण करतं, नेटवर्क लेयर सपोर्ट करतं. ओके, आता हे जो काही IP असणार आहे म्हणजे कोण, इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल, तो काय करतो, तर हे जे काही चार प्रोटोकॉल्स सांगितलेले आहेत तुम्हाला त्यांना काय करतो, यूज केला जातो. आता ते कोणकोणते आहेत, तर पहिला असणार आहे इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉलच्या अंडर काय इन्फॉर्मेशन येणार आहे ते बघूया. त्याच्यानंतरचं असणार आहे ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल. नेक्स्ट असणार आहे रिव्हर्स ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल. नेक्स्ट असणार आहे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. आणि लास्ट वन असणार आहे इंटरनेट ग्रुप मेसेज प्रोटोकॉल. आता नेटवर्क लेअरच्या अंडर हे सगळे काय येतात, प्रोटोकॉल्स येतात. लक्षात येते का? बघा, मी पुन्हा एकदा सांगते, TCP IP मॉडेलमध्ये जे काही नेटवर्क लेयर असणार आहे ते काय करतं, हे जे काही तुम्हाला लिस्ट स्क्रीनवर दाखवलेली आहे तेवढे नंबर ऑफ प्रोटोकॉल्सनं काय करतात, यूज केले जातात किंवा ते सपोर्ट करतात असं आपण म्हणू शकतो. ओके, आता पहिला जो असणार आहे प्रोटोकॉल, दॅट इज इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल. आता याच्याबद्दल थोडी आपण माहिती बघूया. तर हा काय असणार आहे, अनरिलायबल कनेक्शनलेस प्रोटोकॉल असणार आहे जो TCP IP मॉडेलकडून यूज केला जातो. इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल हा काय असणार आहे, अनरिलायबल कनेक्शनलेस प्रोटोकॉल असणार आहे जो TCP IP मॉडेलकडून यूज केला जातो. हा कशासाठी यूज केला जातो, तर डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी IP हा प्रोटोकॉल म्हणजेच इंटरनेट वर्किंग प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? ओके, नेक्स्ट असणार आहे ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल. आता हा जो काही ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल आहे त्यालाच शॉर्टमध्ये ARP असं म्हणतात. ओके, आता हा ARP काय करतो, तर जे काही फिजिकल ॲड्रेस असणार आहेत IP ॲड्रेसचा यूज करून जे काही फिजिकल ॲड्रेस असणार आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी ARP प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात येते का? बघा, ARP प्रोटोकॉल का यूज केला जातो, तर जे काही फिजिकल ॲड्रेस असणार आहे तो फिजिकल ॲड्रेस फाइंड आउट करण्यासाठी त्यावेळी काय केलं जातं, IP ॲड्रेसचा यूज करून ARP काय करतं, तो जो काही फिजिकल ॲड्रेस आहे तो फाइंड आउट करतो. आता जनरली नेटवर्कमध्ये काय होतं, प्रत्येक डिवाइस हा ॲज अ फिजिकल ॲड्रेस म्हणून काय केला जातो, इम्प्लिमेंट केला जातो. कुठं? तर नेटवर्क इंटरफेस कार्डमध्ये, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, NIC. ओके, तर हा जो काही ARP प्रोटोकॉल असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो म्हणून मी सांगितलं, तर जो काही फिजिकल ॲड्रेस असणार आहे डिव्हाइसचा, ओके, जिथं इंटरनेट ॲड्रेस असतो म्हणजेच IP ॲड्रेस त्याला माहिती असतो तिथं तो यूज केला जातो, तो फाइंड आउट करण्यासाठी फिजिकल ॲड्रेस ARP प्रोटोकॉल यूज केला जातो.
नेक्स्ट असणार आहे रिव्हर्स ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल, म्हणजेच कोण, RARP. कोण सांगितलं मी? रिव्हर्स ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल, त्याला शॉर्टमध्ये RARP असं म्हणतात. आता हा जो प्रोटोकॉल असणार आहे हा कशासाठी मदत करतो, तर जो काही इंटरनेट ॲड्रेस डिव्हाइसचा असणार आहे ज्याचा फिजिकल ॲड्रेस माहिती असतो, ओके, ज्याचा फिजिकल ॲड्रेस माहिती असतो त्याचा इंटरनेट ॲड्रेस फाइंड आउट करण्यासाठी मदत करतो. वर ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉलमध्ये काय बघितलं, तर फिजिकल ॲड्रेस फाइंड आउट करावा लागतो, IP ॲड्रेस माहिती असतो. पण रिव्हर्स ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉलमध्ये काय होतं, तर याच्यामध्ये इंटरनेट ॲड्रेस फाइंड आउट करावा लागतो आणि फिजिकल ॲड्रेस काय असतो माहिती असतो ऑलरेडी. लक्षात येतं आहे, त्यावेळी रिव्हर्स ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल, म्हणजेच कोण असणार आहे आपला, ICMP प्रोटोकॉल. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही IP असणार आहे नेटवर्क लेअरमध्ये तो काय करतो, डेटा सेंड करतो. आता तो डेटा सेंड करत असताना तो स्मॉल पॅकेट्समध्ये काय केला जातो, त्या स्मॉल पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये डेटा सेंड केला जातो. आता स्मॉल पॅकेट्समध्ये ते डेटा सेंड केला जातो म्हणजेच त्या पॅकेट्सना काय म्हणतो आपण, स्मॉल पॅकेट्सना डेटाग्राम असं म्हणतो, बरोबर. मग हा जो काही इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल असणार आहे, म्हणजेच ICMP प्रोटोकॉल जो असणार आहे, तो काय करतो, डेटाग्रामचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो सेंडरला पुन्हा बॅकला सेंड करतो. त्यावेळी हा जो काही ICMP प्रोटोकॉल असणार आहे तो काय करतो, डेटाग्रामचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो सेंडरला काय करतो, बॅक सेंड करतो, परत त्याच्याकडे तो प्रॉब्लेम सेंड करतो. लक्षात येते? त्यामुळं क्वेरी आणि एरर रिपोर्टिंग मेसेज करायचं असेल, एखादी क्वेरी आणि एररचं रिपोर्टिंग करणारा मेसेज करत असताना ICMP हा प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता लास्ट वन असणार आहे दॅट इज IGMP प्रोटोकॉल, म्हणजेच कोण, इंटरनेट ग्रुप मेसेज प्रोटोकॉल. तर हा जो काही IGMP प्रोटोकॉल असणार आहे हा कशासाठी यूज केला जातो, तर सायमल्टेनियसली ट्रान्समिशन जे करायचं असतं मेसेजेसचं, एखाद्या ग्रुप ऑफ रेसिपिएंट्सला सायमल्टेनियसली मेसेजचं ट्रान्समिशन करायचं असतं, त्यावेळी इंटरनेट ग्रुप मेसेज प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात येत आहे सर्वांच्या? ओके. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, दॅट इज ट्रान्सपोर्ट लेयर. आता ट्रान्सपोर्ट लेयर हा TCP/IP मॉडेलमधला नेक्स्ट लेयर असणार आहे, जो काय रिप्रेझेंट करतो, तर तीन प्रोटोकॉल्स रिप्रेझेंट करतो. पहिला असणार आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, म्हणजेच TCP. नंतरचा असणार आहे यूजर डेटाग्राम प्रोटोकॉल, म्हणजेच UDP. आणि लास्ट वन असणार आहे स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल, म्हणजेच SCTP. आता हे जे तीन प्रोटोकॉल्स असणार आहेत ते कुठं असतात, तर TCP/IP मॉडेलच्या ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये असतात, तिथं हे तीन प्रोटोकॉल्स रिप्रेझेंट केले जातात. लक्षात येतं आहे? ओके. आता हे जे काही तीन प्रोटोकॉल्स असणार आहेत त्याचंसुद्धा आपण 1x1 थोडीशी माहिती घेऊया. तर पहिला असणार आहे यूजर डेटाग्राम प्रोटोकॉल. फर्स्ट वन असणार आहे यूजर डेटाग्राम प्रोटोकॉल. आता याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. हा जो, त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं, UDP. ओके, शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं, UDP. तर हे जो काही UDP असणार आहे ह्याच्यामध्ये काय होतं, प्रोसेस टू प्रोसेस प्रोटोकॉल यूज केले जातात डेटा ट्रान्समिशन करत असताना. UDP-मध्ये डेटा ट्रान्समिशन करत असताना प्रोसेस टू प्रोसेस काय केलं जातं, जर डेटा ट्रान्समिशन करायचं असेल तर त्यावेळी काय केला जातो, UDP हा प्रोटोकॉल यूज केला जातो. ओके. आता याच्यामध्ये काय होतं, अप्पर लेयर TCP/IP मॉडेलच्या अप्पर लेयरकडून डेटा काय घेतला जातो, ट्रान्समिट केला जातो. आणि तो काय करतो, जी काय आता फॉलोईंग इन्फॉर्मेशन असणार आहे ती डेटामध्ये स्टोअर करतो. म्हणजे कुठली कुठली इन्फॉर्मेशन, तर फर्स्ट वन असणार आहे पोर्ट ॲड्रेस, नेक्स्ट वन असणार आहे चेकसम एरर कंट्रोल, आणि लास्ट वन असणार आहे इंटरनेट ग्रुप मेसेज प्रोटोकॉल, म्हणजेच IGMP. ह्या सगळ्या ज्या काही इन्फॉर्मेशन असणार आहेत त्या डेटामध्ये ॲड केल्या जातात. लक्षात येते का? ओके. हे आपण सगळं UDP बद्दल डिस्कशन करत आहोत. तर पोर्ट नंबर म्हणजेच काय,
तर जो काही सोर्स पोर्ट ॲड्रेस असणार आहे 16 bits असतो तो जो काही सोर्स पोर्ट ॲड्रेस असणार आहे आणि डेस्टिनेशन पोर्ट ॲड्रेस दोघंही 16 bits असतात. आता डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी आपण UDP यूज करतो म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन तर आला राईट. मग सोर्स पोर्टचा ॲड्रेस आणि डेस्टिनेशन पोर्टचा ॲड्रेस हे दोन्हीही 16 bits असतात. हे काय केले जातात त्या डेटामध्ये ॲड केले जातात ओके. आणि ते काय करतात करेक्ट त्यामुळं होतं काय करेक्ट डेस्टिनेशनपर्यंत ते काय केले जातात तो जो काही डेटा आहे तो पोहोचवला जातो. आणि ते काय करतं ते जो काही करेक्ट सोर्समध्ये असणारा डेटा आहे तो डिस्प्ले केला जातो. लक्षात येते सर्वांच्या ओके. हे झालं पोर्ट ॲड्रेसबद्दल. नेक्स्ट चेकसम एरर कंट्रोलमध्ये पण काय असणार आहे याच्यामध्ये पण 16 bits चेकसम असतं. 16 bits जो काही चेकसम डेटा असतो तो काय केला जातो डेटा तो सुद्धा ॲड केला जातो. कुठं तर अप्पर लेअरकडून जे काही रिसिव्ड केलेला असतो आहे डेटा तो काय केला जातो चेकसम बिट्स हे जे काही 16 bits असणार आहेत ते ॲड केले जातात त्या डेटामध्ये. लक्षात येते. आणि हा जो काही चेकसम एरर कंट्रोल असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो तर एरर कंट्रोल करण्यासाठी बरोबर. नेक्स्ट वन असणार आहे लेंथ ऑफ डेटा. कोण असणार आहे लेंथ ऑफ डेटा. आता लेंथ ऑफ डेटा म्हणजेच काय ही जी काही लेंथ असणार आहे ती कशाची असणार आहे तर त्या डेटाग्रॅममध्ये त्या डेटाग्राममध्ये जेवढे काही टोटल बाईट्स असणार आहेत त्या डेटाचे टोटल बाईट्स ऑफ डेटा असणार आहेत ते काय केले जातात डिफाईन केले जातात त्या लेंथमध्ये. म्हणजेच लेंथ ऑफ डेटा म्हणजे काय कळालं तर त्या डेटाचं जो काही टोटल बाईट्स असणार आहेत तो किती बाईट्सचा डेटा आहे टोटल तो त्या डेटाग्राममध्ये डिफाईन केला जातो. लक्षात येते सर्वांच्या ओके. आता नेक्स्ट असणार आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. कोण असणार आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आता UDPबद्दल बघितलं आता नेक्स्ट आपण बघतो आहे दॅट इज ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. तर ट्रान्समिशन प्रोटोकॉल जो असणार आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा UDPसारखा नसतो. UDP काय करतो हा कनेक्शन लेस प्रोटोकॉल आहे तर TCP हा काय असतो कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. UDP आणि TCP हे दोघेही काय आहेत डिफरंट आहेत. मी पुन्हा एकदा सांगते TCP हा जो असणार आहे तो UDPपेक्षा डिफरंट आहे कारण UDP हा कनेक्शन लेस आहे तर TCP हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. आता कनेक्शन जे असणार आहे ते कोणाच्यात असणार आहे सेंडर आणि रिसिव्हरमध्ये असणार आहे बरोबर. मग हे जे काही कनेक्शन असणार आहे ते डेटा ट्रान्समिशन करायच्या आधी घडवून आणणं गरजेचं आहे बरोबर. म्हणजे इथं कंडिशन काय असणार आहे जर डेटा ट्रान्समिट करायचं असेल तर त्याच्या आधी सेंडर आणि रिसिव्हरमध्ये कनेक्शन मस्ट आहे. कनेक्शन असणं त्या दोघांच्यामध्ये गरजेचं आहे त्याशिवाय डेटा आपण ट्रान्समिट करू शकत नाही TCP प्रोटोकॉलचं यूज करून बरोबर. मग हा जो काही TCP प्रोटोकॉल असणार आहे तो काय करतो जो डेटा ट्रान्समिट करायचा आहे त्याला स्मॉल सेगमेंटमध्ये काय करतो डिवाईड करतो स्मॉल युनिट्समध्ये डिवाईड करतो. आणि त्या ज्या काही स्मॉल युनिट्स असणार आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो सेगमेंट म्हणतो. आणि प्रत्येक सेगमेंटमध्ये काय असतं तर सिक्वेन्स नंबर असतो आहे. काय असतो आहे सिक्वेन्स नंबर असतो आहे जो काय करतो आहे तर जेवढे काही पॉसिबल्स असतील कशाचे तर ते जे काही सेगमेंट असणार आहेत ते रीअरेंज करण्यासाठी करेक्ट ऑर्डरमध्ये रीअरेंज करण्यासाठी जेवढे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या तो तयार करतो आहे ओके. आणि ॲट दी एंड तो काय करतो आहे रिसिव्हर साईडला तो कम्प्लीट डेटा फॉरवर्ड करतो आहे. हे झालं TCPबद्दल. हा आणखीन काय करतो आहे तर ॲक्नॉलेजमेंट नंबर जो असणार आहे त्या सेगमेंटचा तो व्हेरीफाय करतो आहे त्या डेटाचाच ॲक्च्युली आहे की नाही आणि तो पर्टिक्युलर त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचला आहे की नाही ह्याचं ॲक्नॉलेजमेंट तो काय करतो आहे ॲड करतो आहे TCP प्रोटोकॉल. आता हा UDPसारखा नाही आहे तर ह्यो काय करतो आहे UDP जो असणार आहे तो काय असतो आहे स्पेसिफिक एक्झॅक्ट एरर ट्रान्समिशनमध्ये फाइंड आउट करू शकत नाही. पण हा जो काही TCP प्रोटोकॉल असणार आहे तो काय करतो आहे एरर कंट्रोल आणि जे काही स्पेसिफिक एक्झॅक्ट एरर असणार आहे तो काय होतो आहे TCPमध्ये TCP रिलायबल प्रोटोकॉल आहे म्हणूनच म्हटलं जाते कारण TCPमध्ये ॲक्च्युअल तो फाइंड आउट होतो आहे. लक्षात येत आहे सर्वांच्या ओके. आता लास्ट वन असणार आहे दॅट इज स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. कोणता असणार आहे स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. आता हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो काय करतो आहे TCP आणि UDP प्रोटोकॉलचे जे काही फीचर्स असणार आहेत ते दोन्ही फीचर्स कंबाईन करून जो तयार होतो तो म्हणजे स्ट्रीम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल.
आता हा काय केलेला आहे, हा जे काही न्यूअर ॲप्लिकेशन्स असणार आहेत जसं की व्हॉइस डेटा ट्रान्समिशन ओवर द इंटरनेट, असे जे काही ॲप्लिकेशन्स असतात अशा न्यू ॲप्लिकेशन्सना काय केला जातो, सपोर्ट करतो. कोण? तर SCTP हा प्रोटोकॉल. आणि SCTP प्रोटोकॉल म्हणजेच काय, जो काही TCP आणि UDPचे जे काही फीचर्स असणार आहेत ते कंबाईन करून तयार झालेला प्रोटोकॉल म्हणजेच SCTP. लक्षात येतं आहे का सर्वांच्या? ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज ॲप्लिकेशन लेयर. ॲप्लिकेशन लेयरबद्दल थोडं आपण बघूया. आता हा जो काही लेयर असणार आहे तो TCP/IP मॉडेलमध्ये टॉप मोस्ट लेयरला असणार आहे. TCP/IP मॉडेलमध्ये जो काही टॉप मोस्ट लेयर असणार आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन लेयर. आता हा कशासाठी यूज केला जातो, तर यूजर आणि ॲप्लिकेशन यांच्यामध्ये इंटरॅक्शन करण्यासाठी ॲप्लिकेशन लेयर यूज केला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा काही प्रोटोकॉल्स असणार आहेत जे यूज केले जातात ॲप्लिकेशन लेयरमध्ये. का? तर यूजर इंटरॅक्शन करण्यासाठी. बरोबर, मग ते कोणकोणते प्रोटोकॉल्स असणार आहेत? तर फर्स्ट वन असणार आहे HTTP. ओके, नेक्स्ट वन असणार आहे FTP. नेक्स्ट असणार आहे टेलनेट. नेक्स्ट असणार आहे DNS. नेक्स्ट असणार आहे SNMP. आणि लास्ट वन असणार आहे SMTP. हे जे काही नंबर ऑफ प्रोटोकॉल्स असणार आहेत ते ॲप्लिकेशन लेयरमध्ये यूज केले जातात किंवा ऑपरेट केले जातात. लक्षात येतं आहे का? ओके, आता प्रत्येक प्रोटोकॉलचा मी लॉन्ग फॉर्म आणि प्लस तो का यूज केला जातो याच्याबद्दल थोडी माहिती सांगते. तर पहिला जो काही प्रोटोकॉल असणार आहे HTTP, हा म्हणजेच कोण? तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे सर्वांनाच माहीत आहे, HTTP स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. बरोबर, आता ह्यो काय करतो, हा कोणाला अलाव करतो? तर यूजरला. हा यूजरला अलाउड करतो कशासाठी? तर जे काही वर्ल्ड वाईड पेज असणार आहे त्याच्यासोबत इंटरॅक्ट होण्यासाठी. आता त्याच्यासोबत आपण कसं इंटरॅक्ट होतो? तर जे काही ब्राउजरचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याच्या थ्रू आपण काय करतो, वर्ल्ड वाईड वेबसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी तो यूजरला परमिशन देतो, अलाउ करतो. म्हणूनच आपण कोणती वेबसाईट ओपन केल्यावर तिथं पहिल्यांदा लिहिलेलं असते बघा HTTPS. बरोबर, मग हा जो काही HTTP असणार आहे तो काय यूज केला जातो? तर व्हेरियस टाईप्स ऑफ डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. मग कोणकोणत्या टाईपचा असेल तो डेटा? प्लेन टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, अशा कोणत्याही टाईपचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी HTTP हा प्रोटोकॉल यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? नेक्स्ट असणार आहे FTP. आता FTP म्हणजेच काय? तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. काय असणार आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर ज्या काही फाईल्स असणार आहेत त्या एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे ट्रान्सफर करण्यासाठी FTP हा प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे टेलनेट. टेलनेट म्हणजेच काय? तर हा क्लायंट सर्व्हर प्रोटोकॉल आहे. टेलनेट हा क्लायंट सर्व्हर प्रोटोकॉल आहे आणि हा रिलायबल आहे, कारण हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. हा रिलायबल कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. लक्षात येतं आहे सर्वांच्या? ओके, हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो इंटरनेटवरती यूज केला जातो किंवा लॅनमध्ये यूज केला जातो. कशासाठी? कारण तो काय करतो, बोथ डायरेक्शन म्हणजे बाय डायरेक्शनल काय करतो, कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो, आणि तो टेक्स्ट बेस्ड असतो. म्हणून हा जनरली इंटरनेट किंवा लॅनवरती प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे DNS, म्हणजेच कोण? तुमचा डोमेन नेम सिस्टीम. आता प्रत्येक कम्प्युटरवरती ज्यावेळी आपण नेटवर्क यूज करतो त्यावेळी त्याला डिफरंट IP ॲड्रेस असतो. बरोबर, म्हणजेच प्रत्येक कम्प्युटरला त्याचा असा डिफरंट IP ॲड्रेस असतो. मग हा DNS काय प्रोव्हाइड करतो? तर त्याच्यासोबत नेम काय करतो, मॅपिंग करतो. कोणाला? तर IP ॲड्रेसला. त्यामुळं होतो काय, जे काही नेम असणार आहे ते कशासाठी यूज केलं जातं? तर त्या सिस्टीम नेटवर्कमध्ये ती पर्टिक्युलर सिस्टीम फाइंड आउट करण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केला जातो. लक्षात येते, IP ॲड्रेस सगळ्यांचं सेम जर असेल तर त्या केसमध्ये प्रत्येक कम्प्युटरचा डिफरंट DNS नेम असणार आहे. मग त्यावेळी तो सिस्टीम आयडेंटिफाय करण्यासाठी त्या नेटवर्कमध्ये IP ॲड्रेसच्या
एक्सेप्शनला काय यूज केलं जातं, DNS यूज केलं जातं. DNS म्हणजेच कोण, तर डोमेन नेम सिस्टीम, बरोबर. नेक्स्ट प्रोटोकॉल असणार आहे दॅट इज SNMP, म्हणजेच कोण, सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. आता हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे तो काय करतो, तर हा जे काही डिव्हायसेस असणार आहेत जे इंटरनेटला कनेक्टेड आहेत त्यांना मॅनेज करण्याचं काम करतो. कसं, तर TCP/IP जे काही प्रोटोकॉल्स असणार आहेत त्याचा यूज करून. लक्षात येतं आहे. नेक्स्ट वन असणार आहे SMTP, म्हणजेच कोण, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हा कशासाठी यूज केला जातो पुन्हा एकदा सांगते मी, SMTP म्हणजेच कोण, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हा कशासाठी यूज केला जातो, तर जी काही ईमेल सर्व्हिस असणार आहे, ओके, त्या ईमेल सर्व्हिसेससाठी हा प्रोटोकॉल यूज केला जातो. मग हा प्रोटोकॉल यूज करून जर त्या ईमेलमध्ये सपोज डेटा असेल जो सेंड करायचा असेल अनादर साईडला, तर त्यावेळी काय केला जातो, हा जो काही SMTP असणार आहे, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, त्याचा यूज करून तो प्रॉपर अशा डेस्टिनेशनपर्यंत प्रोव्हाइड केला जातो. लक्षात येते सर्वांच्या, ओके. तर इथं आपलं आजचं लेक्चर कम्प्लीट होतं आहे. थँक्यू.